जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर सुरू असलेल्या दोन दिवसाच्या राड्यात आज बुधवारी नाशिकमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचे महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी पोस्टरवर सुरू करत शिवसेनेच्या मुखपत्रात राणे यांच्याविरुद्ध छापून आलेल्या अग्रलेखाचे पोस्टर शहरामध्ये लावले, त्यामुळे नाशिकमधलं वातावरण ढवळून निघाले। त्यामुळे संतप्त झालेल्या भाजपचे नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे यांच्यासह शहराध्यक्ष गिरीश बालवे, विजय साने, सतीश बापू सोनवणे, कोमल मेहरोलिया, जगन पाटील यांच्यासह अन्य भाजपच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या संजय राऊत यांच्यावर दाखल करावा यासह मंगळवारी भाजपा कार्यालयावर दगडफेक करणाऱ्या तात्काळ अटक करून कारवाई करावी यासह अन्य मागण्यांसाठी पोलीस आयुक्त कार्यालयावर भाजप कार्यकर्त्यांनी धडक दिली आणि संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली। परवा नारायण राणे साहेबांनी जे काही वक्तव्य झालेलं होतं एक दोन चार दिवसांपूर्वी, त्याची दखल माननीय पोलीस आयुक्तांनी घेतली। रात्री 11 वाजता गुन्हा दाखल झाला नारायण राणे साहेबांवरती। सकाळी 6 वाजता नाशिकचं पथक नारायण राणे साहेबांना अटक करण्यासाठी गेलं आणि त्याच्यानंतर सकाळी 9 वाजता भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयावरती शिवसेनेच्या शिवसैनिकांनी येऊन दगडफेक केली, काचा फोडल्या, आमच्या शिपाईला जीवे मारण्याचा त्यांनी प्रकार केला। आणि हे सगळं करत असताना तिथं मीडिया उपस्थित होती, मात्र आज आता 24 तास उलटून गेलेले आहे, परंतु अद्यापपर्यंत सदरचे शिवसैनिक हे सापडलेले नाही आहे। असं आम्हाला कळलेलं आहे की सदरचे शिवसैनिक हे मुंबईमध्ये आरे कॉलनीमध्ये नरिमन पॉईंटवरती वरळी या भागामध्ये त्यांचे लोकेशन सापडलेले होते आणि त्यामुळे शिवसेना सत्तेचा वापर करून शिवसैनिकांना लपवत आहे, त्यांना वाचवत आहे। आणि काल राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी अभिनंदन करून शिवसेने म्हणजे त्यांनी ह्याच्यावरती व्हिडिओवरती त्यांनी प्रसारित केलेलं आहे आणि शिवसैनिकांचं अभिनंदन केलेलं आहे, त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला देखील माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः त्याला बळ देत आहेत। आणि आज देखील सकाळी एक सामन्यामध्ये जे काही बातमी छापून आलेली आहे त्याचं होर्डिंग देखील आज एका चौकामध्ये लावलं गेलं आणि त्याच्यामध्ये नाशिक शहरामध्ये अशांतता निर्माण होईल अशा पद्धतीचा मजकूर आहे। भारतीय जनता पार्टी सामन्याच्या वरती कारवाई व्हावी, त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा, त्यांच्या संपादकावरती ह्याच्यावरती आता त्यांनी आम्ही मागणी केलेली आहे आणि हा गुन्हा नोंदवण्यासाठी आज सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये आमचे कार्यकर्ते जे आहेत ते जाणार आहेत। आणि मुख्यमंत्री मोदींनी देखील जे अभिनंदन केले आहे कार्यकर्त्यांच्या त्या बाबतीमध्ये त्याही बाबतीमध्ये आम्ही तपास करत आहोत। आणि योगी आदित्यनाथांच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पालघरच्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये एका मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या मुख्यमंत्र्यांवरती देखील चपलेने मारायला पाहिजे अशा पद्धतीची वक्तव्य केलेली आहे, ते ह्या सगळ्याच गोष्टींच्या बाबतीमध्ये तक्रार जी आहे ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून दिली जाणार आहे। आज मात्र भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि जनतेमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। भीतीचं वातावरण अशा पद्धतीने निर्माण झालेलं आहे की पोलीस जे आहे ह्यांच्यावरती पूर्णतः सत्तेचा वापर करून राजकीय दबाव हा राज्यामध्ये दिसत आहे। 24 तास उलटून जर मुंबईमध्ये जर आज त्यांना अटक होऊ शकत नाही, मला असं वाटतंय की ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे। आणि पोलीस आयुक्तांनी नाशिकच्या एवढं काम करून देखील शिवसेना त्यांनाही सहकार्य करायला तयार नाही आहे आणि पोलीस नाशिकचे दबावाखाली शिवसेनेच्या काम करता आहेत का, हा देखील प्रश्न आज त्यामुळे निर्माण झालेला आहे। आणि आज भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी त्यामुळे पोलीस आयुक्तांना आम्ही भेटायला आलो होतो, त्यांना विनंती केलेली। 24 तासामध्ये काल आम्ही त्यांना सांगितलं होतं की त्यांना आपण अटक करा, तोपर्यंत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते शांत राहतील। अजून देखील ह्या शिवसैनिकांना अटक झालेली नाही आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते पूर्णतः अशांत आहेत, त्यांचं मन विचलित झालेलं आहे आणि ह्या सगळी कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी आता पुढच्या कालावधीमध्ये आमची मागणी आहे की गुन्हा दाखल करण्यात यावा। सामन्याचे संपादक जे असतील त्यांच्यावरती त्यांनी जे काही नारायण राणेंच्या बाबतीमध्ये आक्षेपार्ह छापलेलं आहे त्याचं होर्डिंग देखील लावलं गेलेलं आहे। आता ही जी बातमी ज्यांनी छापली आहे
तर ज्यांच्यावरती हा गुन्हा दाखल करायला पाहिजे. जर संजय राऊतांनी लिखाण केलं असेल तर संजय राऊतांनी ते करायला पाहिजे, आणि रश्मी ठाकरेंनी केलं असेल तर रश्मी ठाकरेंवरतीही हा गुन्हा जो आहे हा दाखल व्हायला पाहिजे. आम्ही तक्रार देणार आहोत. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आता थोड्याच वेळामध्ये पोलीस स्टेशनमध्ये पोहोचतील. त्यांनी असं सांगितलं की आम्ही प्रयत्न करत आहोत त्यांना ताब्यात घेण्यासाठी, परंतु अद्यापर्यंत आम्हाला सापडलेले नाही आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये कमी पडलेलो आहोत असं तुम्ही समजा, परंतु आम्ही त्यांना लवकर अटक करू अशा पद्धतीने त्यांनी वक्त. आम्ही आत्ता उकरून काढत नाही आहे. उकरून काढण्याचा विषय असा आहे की उकरून काढण्याचा विषय हा नाही आहे. ह्याचं महत्त्वाचं कारण आहे की ज्या पद्धतीने नारायण राणेंना वागणूक आत्ता शिवसेनेच्या कालावधीमध्ये सत्तेचा वापर करून केली दिलेली आहे, आणि नारायण राणेसाहेब देखील पूर्वी शिवसेनेमध्येच होते त्यामुळे ती भाषा त्यांनी वापरली असेल, आणि माननीय मुख्यमंत्री महोदयाने देखील तीच भाषा ह्या अनेक वेळा आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये वापरलेली आहे, आणि मग जर आता कोणी जर त्याची मागणी करत असेल तर मग त्याच्यावरती देखील कारवाई ही करायला लागणार आहे पोलिसांना. आम्हाला 2-3 वर्षांनी सुचलं, त्यांना काल 2-4 दिवसांपूर्वी सुचलं, परंतु चूक तर चूकच आहे ना की एखाद्या मुख्यमंत्र्याचा अवमान जसा त्यांना सहन झाला नाही तसा दुसरा मुख्यमंत्र्यांचा अवमान करण्याचा अधिकार हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कोणी दिलेला आहे का? निश्चित स्वरूपामध्ये आम्ही सीपी साहेबांना सांगितलेलं आहे, आणि भारतीय जनता पार्टी सदर विषयाच्या बाबतीमध्ये आक्रमकरित्या पुढे उतरणार, कारण आपण काल बघितलं असेल की महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था आपल्याला तोडताना सर्व ठिकाणी दिसून आलेलं आहे. शिवसैनिकांनी अनेक ठिकाणी मॉब जमवला, त्यांनी कार्यालयाची तोडफोड केलेली आहे, कायदा हातामध्ये घेतलेला होता. भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाने अजूनपर्यंत कायदा हातामध्ये घेतलेला नाही आहे, मात्र पुढच्या 24 तासामध्ये जर आता ह्यांना जर अटक झाली नाही तर आम्हाला ह्यांना उत्तर द्यायला लागेल अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये कायदा शिल्लक राहिलेला नाही आहे. महाराष्ट्रामधला कायदा हा फक्त भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी वापरला जातोय अशा पद्धतीचं वातावरण आज महाराष्ट्रामधलं पूर्णतः उभं झालेलं आहे. मागणी पूर्ण होत नसल्याचं पाहून संतप्त झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयासमोर काही काळ धरणे आंदोलन केले. त्यानंतर पोलीस आयुक्त दीपक पांडे त्यांनी या शिष्टमंडळाबरोबर चर्चा केली, त्यांना कारवाईचे आश्वासन दिले आहे. त्यांचे न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.